अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचा मूवी लाईफलाईन येत्या 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्याचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे, त्याचाच रिव्ह्यू पाहूयात. तर ज्ञान आणि विज्ञान, विचारधारणा आणि धारणा या दोन्हीचा संघर्ष जेव्हा होतो तेव्हा लाईफलाईन हा मूवी जो आहे तो तयार होतो. तर सिम्पली लाईफलाईन या मूवीमध्ये जसं की मी नाव घेतले की एकीकडे धर्म असेल आणि एकीकडे दुसरीकडे विज्ञान असेल, या दोन्ही गोष्टी एकमेका विरुद्ध आल्यानंतर काय होईल हेच आपल्याला हा मुद्दा या मूवीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मांडलेला जायचं दिसत आहे. अशोक सराफ असतील किंवा माधव अभ्यंकर असतील यांची भूमिका एकदम प्रखर दिसत आहे मी असंच म्हणेल. आणि सिम्पली दोघांमध्ये एक वॉर आहे आणि कशावरून कोणत्या गोष्टीवरून भांडणं झालेलं आहेत काय नाही हे तर आपल्याला समजेलच. परंतु जेव्हा गोष्ट माधव अभ्यंकरची आहे, त्यांनी जी भूमिका साकारलेली आहे पंडिताची आहे का ब्राह्मणाची आहे, तेव्हा गोष्ट त्यांच्या मुलावरती येते तेव्हा नेमकं काय होतं व काय नाही. आणि शेवटी एक डायलॉग देखील आहे की अशोक सराफ जे आहे त्यांना बोलतात, तर ते जी गोष्ट आहे नेमकं कशामुळे होतं काय नाही हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण नक्कीच लाईफलाईन या मूवीला जे प्रेफरन्स द्यावा. खूप दिवसानंतर एक चांगला मूवी आपल्या भेटीस येणार आहे मी असंच म्हणेल. नक्कीच थोडाफार आता मूवी रिलीज झाल्यानंतर मला वाटतं की लोक विरोध करतील की नेमकं दाखवण्याचं काय ट्राय केलेलं आहे म्हणून, कारण मूवीचा सब्जेक्ट देखील तसा दिसत आहे ट्रेलरमधून आपण जर बघितलं तर. पण नक्कीच एक चांगला संदेश देतील चित्रपटचे मेकर्स मला असंही वाटतं. एवढ्या मोठ्या वयामध्येही दोन्ही जे लीड ॲक्टर आहेत त्यांची एनर्जी खूप चांगली दिसत आहे. अशोक सराफ यांना मी खूप दिवसानंतर मोठ्या पडद्यावरती जे आहे त्याचा बघणार आहे. शेवटचा मूवी मला वाटतं की प्रवास काहीतरी रिलीज झाला होता, जीवन संध्या मला वाटतं OTTवरतीच काहीतरी रिलीज झाला होता. तर तुम्ही किती एक्साइटेड आहात या मूवीसाठी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.